खर तर नेहमीप्रमाणे आज वर्षारंगाला आलोय आम्ही सगळे. प्रचंड धमाल करतोय, प्रचंड मजा मस्ती आणि सगळं काही चालू आहे. पहिल्यांदाच आहे माझ्यासाठी, एकदम बेस्ट. आपलं सुपर सुंदर वाटला अनुभव, इतकी मजा आली असं वाटलं. परत लहानपणी गेलो आम्ही. राणीगुरुजींनी जे सांगितलं, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, ह्याच्यातून असं वाटतं की इथं खरंच प्रेम मिळतंय. रायगड जिल्ह्यातल्या वडघर इथल्या सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये वर्षारंग या कार्यक्रमाच्या निमित्तानं 150 लोकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून शेकडो लोक इथं दाखल होतात. या वर्षारंग कार्यक्रमामध्ये सगळ्यांना आकर्षण असतं लावणीचं. काहींना लावणी काय आहे याबद्दल माहिती असते, तर काही जणांना याचे धडे द्यावे लागतात. सानेगुरुजी स्मारकाचे माजी अध्यक्ष युवराज मोहिते यांनीच मग लोकांना लावणीचे धडे द्यायला सुरुवात केली. माजी अध्यक्षांनीच धडा दिल्यानंतर लोकांनी सुद्धा पटापटा लावणीला सुरुवात केली. सानेगुरुजी स्मारकामध्ये गेल्या काही वर्षांपासून वर्षारंग कार्यक्रमाला लोकांची गर्दी वाढते आहे. या स्मारकामध्ये चांदा ते बांदापासून लोक आता यायला लागली आहेत. या शेतातली लावणी बघून ही लोक पहिल्यांदाच लावणी करतायत असा विश्वास तुम्हाला बसणार नाही, पण हे खरं आहे. याबद्दल आयोजकांचंही म्हणणं आपण ऐकून घेऊयात. वर्षारंगात साधारणपणे 150 ते 200 सहभागी होतात व्यक्ती. संकल्पना अशी आहे की शहरातून आणि इवन गावातून राहणारे लोकांनाही पावसाळ्यात होणाऱ्या निसर्गातील बदलाला समोरून पाहता यावं आणि त्याच्याशी स्वतःला जोडता यावं. आणि या अनुषंगाने काही कार्यक्रम राबवले जातात. त्यातील महत्त्वाचा कार्यक्रम हा लावणीचा असतो. तिथे भाताची रोपं लावली जातात पाण्यामध्ये. सानेगुरुजी स्मारकामध्ये फक्त लावणीचाच कार्यक्रम आखला जात नाही, तर या ठिकाणी लीडरशिप क्वालिटीचे धडे दिले जातात, त्याबरोबरच क्रिएटिव्हिटीला सुद्धा चालना मिळते. या निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि सगळ्यांमध्ये टीम स्पिरिटची भावना सुद्धा जागृत होते. तुम्ही जर बघाल तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी लहान मुलं सुद्धा मोठ्या हिरिरीनं सहभागी होतात. स्मारकामधलं वातावरण इतकं सुंदर असतं की प्रत्येक जण तो टिपण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक येतात, अगदी भंडाऱ्यापासून ते कोल्हापूरपर्यंत अशा विविध ठिकाणाहून लोक येतात. तरुणांनी याचा अधिक सहभाग घेतलेला आहे. यावर्षीही जवळजवळ 190 लोकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सगळ्यांचा उत्साह तुम्ही पाहता की खूप उत्साहाने सगळेजण सहभागी होत आहेत. स्मारकामध्ये होणारे वर्षभर ज्या कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमातून सहभागी झालेले सगळ्या व्यक्ती आपल्या मित्रांना आपल्या परिवारातील लोकांना इथे घेऊन येण्याची ही संधी आहे असं समजतात आणि म्हणून या वर्षारंगाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला आपण पाहतो. याची सुरुवात आहे आणि वर्षांपुढे अधिक याला रिस्पॉन्स मिळेल अशी आम्हाला आशा होते. शहरातल्या धकाधकीच्या जीवनापासून थोडा काळ बाजूला होण्यासाठी देखील तरुणाई मोठ्या संख्येनं इथे हजेरी लावते. आपल्या मित्रपरिवारासह ही तरुणाई इथे धमाल मस्ती करते. या मस्ती दरम्यान मोठ्यांनाही सोडलं जात नाही. अशा कार्यक्रमांना हजेरी लावून तुम्ही देखील एक वेगळा आनंद मिळवू शकता. शमशाद खान, माय कोकण, रायगड. जाता जाता या वर्षारंग कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.